नमस्ते गुरुजी। कसा आहे स्वच्छा? बरा आहेस ना? अगदी छाबास। वत्सा गुरुजी जा। येतो गुरुजी। अरे कुठे चालला आहेस? तुम्ही जा म्हणालात गुरुजी। अरे पण का चालला आहेस, कशासाठी चालला आहेस हे तर विचार। का चाललोय, कशासाठी चाललोय गुरुजी? वत्सा, सत्ताधारी पक्षांच्या दागी मंत्र्यांविरुद्ध आपण संसदेत जो गोंधळ माजवलेला आहे त्याचा इशू करून आंदोलन छेडण्याची आता वेळ आलेली आहे। पण गुरुजी, आपल्या मंत्रिमंडळात सुद्धा अनेक मंत्री होते ज्यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती, मग त्यांच्यावर केलेले हे आरोप आपण कसे सिद्ध करायचे? वत्सा, अरे त्यांचे आरोप हे काय आरोप होते? त्यांचे आरोप म्हणजे चिखलफेक, धूळफेक। आपले आरोप हे आरोप, समजलं? बसा गुरुजी। गुरुजी, अशी कोणती योजना, असा कोणता प्लॅन आखलाय आणि जो चाललाय तुमच्या डोक्यात, जरा कळेल का मला? वत्सा, 30 वर्षापूर्वी खारखंड मुक्ती सेनेने आबू मोरेन यांच्या संमतीने बिहारमध्ये जे हत्याकांड घडवलं होतं त्याचाच इशू आपल्याला करायचा आहे, समजलं? पण गुरुजी, 30 वर्षांपूर्वीचं प्रकरण पुन्हा कशाला उकरून काढायचं असं जनता विचारेल, त्याला आपण काय उत्तर देणार गुरुजी? वत्सा, सत्ताधारी पक्ष सत्तेत आल्यापासून आपल्याला त्यांच्या विरोधात असा एकही इशू मिळालेला नाहीये ज्याने त्यांचं आसन डळमळीत होईल, संसदेत गोंधळ माजू शकेल। तेव्हा जा, मीडियाला हाताशी धरून हे प्रकरण उकरून काढ, त्याला खतपाणी घाल, त्याला तडका दे, या इशूचा ज्वालामुखी कर आणि पेटवून दे सगळं रान। जा।